नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। मी पवन सर, चैतन्य विद्यालय निरानंद सिंहपूर। आजचा आपला विषय गणित। उदाहरणार्थ एक दिलेला आहे, 160 मीटर लांब व 90 मीटर रुंद असलेल्या मैदानाभोवती 6 फेऱ्या घातल्यास किती किलोमीटर अंतर चालू होईल। आपल्याला प्रश्न महत्त्वाचा बघायचा, आपण काय सांगितले, किलोमीटर अंतर चालू होईल। देताना गणित मीटर मध्ये दिलेलं आहे, आपल्याला काढायचं आहे किलोमीटर मध्ये। आणि म्हणून यासाठी आपल्याला माहिती पाहिजे, एक किलोमीटर बरोबर 1000 मीटर, हे माहिती पाहिजे आपल्याला। अर्धा किलोमीटर बरोबर 500 मीटर, आणि 1.5 किलोमीटर बरोबर 1500 मीटर, म्हणजे 1500 मीटरचा 1.5 किलोमीटर होतो। आता आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, या ठिकाणी मैदान काढूया। हे काढलं मैदान, या ठिकाणी मैदानाची लांबी दिलेली आहे 160 मीटर आणि ही रुंदी झाली, रुंदी किती दिलेली आहे 90 मीटर। जर ही 160 मीटर लांब असेल तर ही सुद्धा लांबी किती असणार आहे 160 मीटर, आणि ही किती असणार आहे 90 मीटर। हे सर्व झालं मैदान। आता आपण इथून चालत निघणार आहे, चालत निघाले, बघा इथून सुरुवात केली, इथं आलो, इथून इथं आलो, इथं आलो, म्हणजे किती झाली, एक फेरी पूर्ण झाली। अशा फेऱ्या किती पूर्ण करायच्या आपल्याला, 6 फेऱ्या पूर्ण करायच्या। म्हणजे हे मैदान, मैदान म्हणजेच काय करायचं आपल्याला, दोन आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी असं सूत्र लिहायचं। मग या ठिकाणी 2 गुणिले लांबी किती आहे 160। आता दोन का घ्यायचं, कारण ही एक बाजू आणि ही एक बाजू, 2 गुणिले 160 अधिक 2 गुणिले रुंदी किती आहे 90 मीटर। आता त्यानंतर 2 गुणिले 160 बरोबर किती, 16×32 म्हणजे 320 अधिक 9×2 18 आणि शून्याला 0 असो, म्हणजे यांची बेरीज करायची आपल्याला। आता पुन्हा बरोबर 320 अधिक 180 किती 500, 500 करून हे काय झालं मीटर झालं। मग फेऱ्या आपल्या किती म्हणायचे, 500 मीटर गुणिले किती फेऱ्या आहे 6, म्हणजे 500×6 बरोबर किती येणार आहे 5×30 आणि हे 2 0 इथे ठेवायचे, म्हणजे किती आलं 3000 काय आलेलं आहे मीटर आलेलं आहे। आता 3000 मीटरच आपल्याला रूपांतर कसे करायचं आहे किलोमीटर मध्ये। जर 1000 मीटरचा 1 किलोमीटर होत असेल तर
3000 meters किती होणार आहे, 3 kilometer, म्हणजे 3000 meter बरोबर 3 kilometer, म्हणजे 3 kilometer आपण अंतर चालून होणार आहे. आता या ठिकाणी उत्तर पहिले दिले बघा 2000 meter, दुसरा दिलेला आहे 3000 meter, तिसरा दिलेला आहे 3 kilometer आणि चौथा पर्याय दिलेला आहे 2 kilometer. याचं उत्तर बरोबर कुठलं आहे? मीटर मध्ये विचारलं असतं तर हा पर्याय बरोबर आला असता, परंतु आपल्याला विचारलं काय किलोमीटर मध्ये, म्हणजेच उत्तराचा पर्याय क्रमांक 3 किलोमीटर हे बरोबर आहे. म्हणून या गोला काय करायचे, परिगोल करायचे. पूर्ण परिगोल करायचा आहे, थोडीही जागा शिल्लक राहिली नाही पाहिजे किंवा याच्या बाहेर गेले जाऊ द्यायची नाही. ओके, ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा समजून घ्या. ज्या मुलांना मोबाईल नसेल अशा मुलांना हा मोबाईल दाखवा, व्हिडिओ दाखवा आणि त्याला हे समजून सांगा. ओके, धन्यवाद. अशा प्रकारची गणित सरावासाठी तुम्ही तुमच्या मनाने सांगितलं सोडवा. ओके, धन्यवाद.